नॉर्वेमधला ट्रॉन्डेम शहरातला 3 दिवसांचा मुक्काम छान होता. ऑरेच्या डोंगरातून आता शहरात आलो होतो. एक दिमागदार किल्ला पाहिला आणि आता वेध लागले होते नॉर्वेचं उत्तर ध्रुवाजवळचं टोक गाठायचं, लोफोटन. सो रात्रीचा प्रवास एकदम छान होता आणि गंमत झाली. ऍक्च्युली मला स्लीपिंग मध्ये नाही जागा मिळाली, मला सिटिंग मध्ये मिळाली. सो एक स्टँडर्ड सीट होती माझ्याकडे आणि फुल नाईट जर्नी होती. सो या दोन सीट आहेत. सो इथे झोपणं तेवढं सोपं नाही. सो मी 3 वाजता वैतागलो आणि मी इथे लहान मुलांना खेळायला एक रूम आहे त्या रूम मध्ये जाऊन आडवा पडून झोपून गेलो. इथे एक माणूस झोपलेला ऍक्च्युअली, त्याच्याकडनं मी इन्स्पायर झालो आणि मी पण जाऊन झोपतो. ट्रेन मधली स्लीपिंग फुल होती आणि तिचं तिकीट होतं 10,000 रुपये, नॉर्मल सीटचे 6,000 रुपये. ह्या प्रवासात 4 तास झोप सुद्धा मिळाली आणि 4,000 रुपये सुद्धा वाचले. आणि या पावसामध्ये आपण बोर्डोला उतरलो. आता आपल्याला शोधायचंय पुढची फेरी लॉफ्टनला जाणारी. आता मला बोडो वरून लोफोटन बेटावर जाणारी बोट पकडायची. आपण आलो आतमध्ये. एक जण जपान वरून आलेला खास 10 दिवसांची सुट्टी घेऊन. माझे तर अजून 15 दिवस बाकी होते फिरायचे. नव्या उत्साहात ट्रेकर्स आणि बॅकपॅकर्सने भरलेली भली मोठी बोट लोफोटनकडे निघाली. वातावरण ढगाळ होतं. साधारण 3 तासांच्या फेरीनंतर आम्ही लोफोटन बेटांच्या जवळ पोहोचलो. बोट उशिरा आल्याने बस चुकली होती. आता पुढची बस 2 तासांनी आणि हॉस्टेल पर्यंतचं अंतर 5 किलोमीटर. मी चालत निघालो. बॅगेचं वजन फार त्रास देत होत. एका दगडावर बसून थोडा खाऊ खाल्ला आणि चालत हॉस्टेल जिथे होत त्या अ गावात जाऊन पोहोचलो. हाय हॉस्टेलचं लोकेशन छान होतं. समुद्रात बांधलेली आणि लाकडांनी आधार दिलेली घरं, लाल रंगांच्या लाकडी घरांची मजाच वेगळी. बंक बेड घेतला आणि मस्त 3-1 तास झोप काढली. दुपारी झोपून रात्री फिरणं हा नवीन उद्योग सापडला होता मला. तसंही रात्री प्रकाश असतोच, काय हवं अजून एखाद्या फोटोग्राफरला. म्हटलं किती दिवस स्वतः बनवून खायचं, इथलं लोकल फूड ट्राय केलं पाहिजे आणि ही जागा फिश साठी फेमस. सो फिश आणि चिप्स ही माझी आजची लास्टची ऑर्डर. हॉटेल बंद होताना आलो अगदी. फिशची उत्सुकता आहे फार. आज जेवण बनवण्याचा कंटाळा आला होता तर बाजूचंच हॉटेल गाठलं. बरं आहे, कोणत्या माशासारखा हे नाही सांगता येत पण चांगला आहे. सो एवढं जेवण आपल्याला जवळपास 2,000 पडलंय. सो त्याने सोपं आहे, मनावर दगड ठेवायचं आणि जेवायचं. छान झोप झालेली आणि त्यात फिश फ्राय पण खायला मिळाले. कॅमेरा आणि ट्रायपॉड घेऊन मस्त उत्साहात लॉंग एक्सपोजर फोटोग्राफी करायला बाहेर पडलो. लोफोटन हे नॉर्वेचं उत्तर टोक असल्यामुळे इथे हिवाळ्यात नॉर्दर्न लाईट्स दिसण्याची शक्यता खूप असते.
पण आता उन्हाळा होता, तरी रात्री 2 पर्यंत भटकलो. मग समजलं इथे संपूर्ण अंधार पण होत नाही आणि त्यात 4 उजाडणार. मग गपचूप हॉस्टेलवर आलो आणि झोपून गेलो. सकाळी बाजूच्या बेकरीत नाश्ता करायला गेलो. नेमकी बेकरी बंद. वाटेत एका ठिकाणी सँडविच खाल्लं. सो आज नाश्ता पण व्यवस्थित झालेला नाही आहे, काहीच पोट भरलं नाही आणि 550 रुपये गेले माझे. इथे आज सोमवार आहे तर दुकानं बंदच सगळी आणि मी म्हटलं पुढे काहीतरी मिळेल. सो आता मी ट्रेकच्या वाटेवर लागलो आहे आणि काहीच मिळालं नाही मला. ॲक्च्युली माझ्याकडे खायला काहीच नाही आहे, चॉकलेट्स आहेत फक्त, थोडीशी ती पण पोट नाही भरायचं. सो मी विचार करतोय उढ्याच खाण्यावर अख्खा दिवस नेता येईल का. तशी सवय आहे, सवय असली पाहिजे. काय पाऊस होता बराच वेळ, रिपरिप फार नाही. व्ह्यू छान आहे तिथे, माझ्याकडे टेंट असतं ना, शपथ 2 दिवस राहिलं असतं तिथे असंच पडत. इथे शूज भिजू नयेत म्हणून छोटासा ब्रिजच करून दिला आहे लोकांनी, मस्त की नाही. त्यांनी म्हटलंय हे प्यायचं पाणी आहे, प्यायचं पाणी भरून घ्यावं का. ठीक आहे, बघूया कसं लागतं. सो आपला ट्रेक सुरू झालाय. एक मोठं तळं लागलं, तलाव ॲक्च्युली. ते थंडगार आहे, पाऊस पडतोय थोडा थोडा, आपल्याकडे जेवायला काही नाही आहे. तिथे साखळी वगैरे लावली आहे. सुथरेल सुरू झालेलं आपल्या आयुष्यातला पुन्हा एकदा. कसला सणसणीत उतार आहे आणि साईड दिली खरी त्या बाईकला, मेन ट्रॅक वर जायला स्ट्रगल आहे बाबा. घसरतायत शूज, घसरतायत थोडे थोडे. इथपर्यंत आलो आहे, आता उतरताना मजा येणार आहे खरी. मी असं ऐकलंय की पुढे व्ह्यू छान आहे. पाऊस पडतो यार, ड्रोन नाही उडवू शकत आहे आता. मी फक्त एक डोंगर पार मारलाय. सो उतरताना आता जीव वाट लागणार आहे, वाईट आलं. सूर्य अगदी काही क्षणांसाठी दिसला आणि पुन्हा ढगाळ लपला. सो आपल्याला इथूनच चढायचं आहे आणि इथूनच उतरायचं असं मला आता त्या दोघांकडनं समजलं. व्ह्यू फार छान आहे म्हणाले, बघू तरी काय छान आहे. हो हे तर देवकुंड आहे, खरंच छान आहे. फक्त पाऊस थांबला पाहिजे, थोडा लाईट पडलाय बघा तिकडे. वा हे कसलं भारी आहे, रस्ता, व्ह्यू, लोकेशन, मजा आली. केवढं चढून आलो आपण आणि अजून अजून बरंच जायचं. एवढ्या उंचावर यांनी 2 केबिन बांधल्यात आणि कोणालाही आत घेत नाहीत. त्यासाठी तुम्ही चावी घेतली पाहिजे जिथून फेरी उतरली तिथून. साला काय फालतूगिरी आहे, हा माणूस थंडीने मरून जाईल बाहेर. सो प्रचंड थंडी आहे. मी इथे उभ्या उभ्या थोडंसं आडोशाला उभं राहून खाल्लं. मी काय खाणं आणलं नव्हतं, थोडंसं माझ्याकडे काही चिप्स होते ते खाल्ले आणि आता उतरायला घ्यायला पाहिजे. क्लायमेट हळूहळू उघडतं आहे, मी वाट बघतो आहे. मला ड्रोन उडवायचा आहे. ड्रोन उडला पाहिजे की नाही नॉर्वेत. लोफोटन नॅशनल पार्कच्या एजवरचं हे मंकेबू इथून दिसणाऱ्या व्ह्यूसाठी हे ओळखलं जातं. ही ट्रेल हायकिंग, वॉकिंग, नेचर ट्रेल्स आणि बर्ड वॉचिंगसाठी फेमस आहे. इथून दिसणाऱ्या आल्प्स डोंगर रांगा, तलाव
आणि आजूबाजूला वसलेली लाल घर बघण्याचा मोह कसा कोणाला आवडता येईल। पाऊस थांबलाय पण इथे नाही घेत मी फ्लाइट, मरणाची थंडी आहे चायला। पुढच्या स्टॉपला सीन असा आहे की मी जेव्हा क्लाइम करत होतो तेव्हा छान लाईट होता, म्हणजे छान होतं वातावरण, पाऊस थोडा कमी होता किंवा नव्हता। मी म्हटलं पुढे जाऊ पुढे जाऊ आणि येताना हे सगळं शूट करू, आधी पुढे बघूया काय आहे। सो आयडिया केली आणि लफडा झाला। आता पुढे जाऊन आलो आणि आता पाऊस आलेला आहे, धुकं आलेला आहे आणि काही नाही, आणि आता फार काही ताकद नाही, ते बराच वेळ थांबू शकेल मी असं मला वाटत नाही। छंद गारठा पडलेला आहे, हातासा बधीर झाला आहे। सो हा होता आजचा दिवस। आता सावकाश उतरायचं, रूमवर जायचं आणि शांत व्हायचं, प्रचंड थंड इकडे जेवायचं आहे। ॲक्च्युली जेवण नाही आहे तिथे आसपास, इट्स सी तिथे जायचं आपल्याला। वरचा तलाव हा खालचा तलाव, तो त्याच्या खालचा तलाव, त्याच्या पुढे समुद्र, तिथे आपला रोड आहे आणि तिथून 2 किलोमीटरवर आपण राहतोय। हे नॉर्वे मधलं सगळ्यात जुनं मासेमारीचं गाव। मासेमारी प्रमुख व्यवसाय असल्यामुळे इथलं म्युझियम सुद्धा मासेमारी बद्दल माहिती देणार आहे। हॉस्टेलच्या बाजूलाच असलेल्या फिशिंग म्युझियमला मी भेट दिली। लोफोटनच्या मासेमारीमध्ये 250 वर्षात कसे बदल होत गेले हे इथे बघायला मिळतं। लाईफ इन द फिशिंग विलेज या थीमवर आधारित म्युझियम मध्ये 1840 ते 1960 पर्यंतचा काळ दाखवलाय। म्युझियमच्या वेगवेगळ्या बिल्डिंग्स मध्ये जुनं बोट हाऊस, उत्तर युरोपातील कॉड लिव्हर ऑइलची फॅक्टरी, कोळी लोकांचं कुटुंब, त्यांची घरं, पोस्ट ऑफिस, किराणा मालाचं दुकान हे सगळं बघायला मिळतं। वर्षभर म्युझियम मध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सुरू असतात। कसं वाटलं तुम्हाला नॉर्वेचं लोफोटन बेट? कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा आणि आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा।